काय काम करायचं असतं, कुठच्या गोष्टी केल्या पाहिजेत, कुठच्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रासाठी म्हणून आणल्या पाहिजेत, काही केलं का या संजू नाईक? कोणत्या गोष्टी विचारल्या, कोणत्या गोष्टी केल्या, किती गोष्टी आणल्या? माझ्याकडे रिपोर्ट आहे, चर्चेला उपस्थिती, उपस्थिती काय देवेगौडांची पण असायची, सतत झोपलेले असायचे देवेगौडा, कधी कुठचाही फोटो बघा. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतनं बाहेर पडलो आम्ही, पण आमची गुलामीची सवय अजून गेलेली नाही तुमची, आम्ही अजून तसेच आहोत, गुलामच आहोत. गोऱ्यांचे गुलाम होतो होते, गोरे गेले, आता काळ्यांचे गुलाम झाले. सगळं राजकारण, सगळ्या पद, सगळ्या आमच्याच घरात पाहिजे, खासदार आमच्याच घरचा, मंत्री आमच्याच घरचा, आमदार आमच्याच घरचा, महापौर आमच्याच घरचा, सगळ्यांना आमच्याच घरचं पाहिजे. आणि बाकीच्यांनी काय, बरोबरच्या सगळ्या बाकीच्या लोकांनी काय करायचं, यांच्या घरासाठी राबायचं, यांच्या नातेवाईकांसाठी राबायचं. म्हणजे एवढं राबून तर राबून ही संपूर्ण नाईक कुटुंब तुम्हाला घेऊन बनते. कोण तुम्ही? निवडणुका आल्या की मेहनतसारखे मतदान करणारा साथ, ही त्यांची भावना. विश्वास नाही बसत ना माझ्या बोलण्यावरती. मला माहिती मी हे बोलल्यावर तुम्ही हसणार आहात, कारण आम्हाला काही गांभीर्य नाही ना त्याच. की ज्या लोकांना आतापर्यंत मतदान करत आले त्यांच्या तुमच्या बद्दलच्या भावना काय आहेत? नवी मुंबईमधल्या मराठी जनतेबद्दलच्या भावना काय आहेत? इथे आलेल्या माथाडी कामगारांचे जे बांधव आहेत त्यांच्याबद्दलच्या भावना काय आहेत? हे एका एका त्यांच्या स्टेटमेंट मधनं आता सिद्ध होत. भैयाच आपला मतदार, नाईक यांची बहीण. म्हणजे जे लोक परप्रांतात इथे आलेले आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल ना बहीण. उत्तर प्रदेश आणि बिहारहून इथे येऊन वास्तव्य करीत असलेले नागरिक हे आपले हक्काचे मतदार असून लोकसभा निवडणुकीच्या काळात म्हणजे 30 एप्रिल पर्यंत त्यांच्या गावी जाऊ देऊ नका असे बजावतानाच 30 एप्रिल नंतर त्यांच्या रेल्वे तिकिटाचे आरक्षण आपण मिळवून देऊ. मी माझ्या मनात नाही सांगितले, लोकसत्तेला आली बातमी दाखवली. तुमच्यासाठी कधी केलं का गणपतीसाठी जायला गावाला आरक्षण? हे हवे त्यांना. तुम्ही नुसतं राबायचंय, त्याला भैयांची मदत पाहिजे. तुमची मदत गृहित धरलेली, तुम्हाला गृहित धरलेलं, हे जातील कुठे, हे मतदान करतीलच. म्हणजे यांच्यावरती भरोसा, तुम्हाला गृहित धरलेलं आणि फक्त कुटुंबातले लोक यांचे फक्त पदांवरती बसणार आणि निवडून येणार, तुम्ही फक्त राबण्यासाठी आणि काय सतरंजी हात धरण्यासाठी.